कोरोना संदर्भातली आंतरराष्ट्रीय बातमी ऑक्सफर्ड एस्ट्राजेनेकाच्या लस वापरामुळे रक्ताच्या गाठी तयार होत असल्याची तक्रार समोर आल्यानंतर डेन्मार्क ऑस्ट्रियासह इतर काही युरोपियन देशांनी लस वापराला स्थगिती दिली होती. आता एस्ट्राजेनेकाला आणखी मोठा धक्का बसलाय. फ्रान्स, जर्मनी, इटली, आयर्लंड आणि नेदरलंड या देशांनाही लस वापराला स्थगिती दिली आहे. एस्ट्राजेनेकानं आपली लस सुरक्षित असल्याचा पुन्हा एकदा दावा केलाय. आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश भोंडवे यांचं काय मत आहे या संदर्भात पाहूया. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केली आणि जी युरोप आणि अन्य देशांमध्ये एस्ट्राझेनिका या कंपनीने त्याची निर्मिती केली आणि भारतामध्ये सिरम इन्स्टिट्यूटने त्याची निर्मिती केली, या लसीला युरोपियन देशांमध्ये असं लक्षात आलं की कित्येक रुग्णांमध्ये ती लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होतात आणि त्याच्यामुळे हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो किंवा इतरही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात.